तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। डोंगराच्या कुशीत वसलेले एक लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सद्गुरु बाळूमामा क्षेत्र सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नांदलापूर पाचवड फाटा जवळील पश्चिम दक्षिणेला असलेले एक बाळूमामाचे मंदिर गेले 15 वर्ष कार्यरत असून पौर्णिमेला अमावस्येला हजारो भाविक उपस्थित असतात। तसेच दर रविवारी सकाळी 9 वाजता आरती असते। पहा आमचे सातारा प्रतिनिधी सागर पाटील यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट। बाळूमामाचं जे मंदिर बांधलं मी ते लय हलकीतनं लय कष्टातनं माझ्या खिशात एक रुपया नसताना परमेश्वरानं साथ दिली, ट्रस्टीने मला आत्मापूरच्या साथ दिली, सगळ्यांनी मिळून शेणी मला त्याचं हे केलं, कुठली अडचण येऊन दिली नाही। पुन्हा बाळूमामांच्या मेंढरात मी 3 वर्ष 15 दिवस मेंढर राखली, सेवा केली आणि जी माझी जी अडचण होती ती मामाने दूर केली। म्हणजे मी व्यसनाचारी जाऊन शनी पाठ म्हणजे मरणाच्या स्टेपवर होतो, पण देवानं मला ते साक्षात दिवशी बोलवून घेतल्यामुळं काय देवाची मी बाळूमामाच्या मेंढराची सेवाच करीत राहिलो 3 वर्ष 15 दिवस। त्यात माझी आई मला देवाला बोलली होती आत्मापूरला गेल्यावर काय नाही की माझं पोरग तुझ्या सेवेला येईल, मी तुझी मेंढर 6 महिने राखायला होती। असं म्हणत मी 6 महिने म्हणत मी 3 वर्ष 15 दिवस राखली। ज्या दिवशी मी मेंढरातनं आलो त्या दिवशी फक्त माझं घर नांदापूरमध्ये राहतो मी, माझं नाव जय सिंग रामचंद्र कचरे। तर गावात आलो ज्या दिवशी मेंढरात आलो त्या दिवशी चोरी माझी एक रात घरात, जे सकाळ उठून जी मी राहण्यात आलो देवानं मला काय परत गावात जाऊन दिलेलं नाही। मग सगळं जे काय असेल ते मला त्यांनी देवाने इथं सगळं करायला लागलं, माझं खाणं पिणं सगळं जेवण खाणं सगळं जे काय अडचणी असतील ते सगळ्या माझ्या दूर इथंच घालवल्या त्यांनी। बालवाला बाळ माझ्या नावानं बाळूमामा म्हणजे फक्त अखंड महाराष्ट्रांचेच आहे, तर कर्नाटकचे पण आराध्य स्थान आहे बाळूमामा। बाळूमामा म्हणजे फक्त एका जाती धर्माचे नाही, म्हणजे धनगर समाजाचे नव्हतं, संपूर्ण 18 पगड जातीचे बाळूमामा झालेले आहेत। ते ती इथं येऊन प्रत्येकाचे गोरगरिबांचे दुःख दूर होतात, प्रत्येकाला आशीर्वाद मिळतो, त्याच्या मागं काय चालू आहे ते सगळं निघून जातं। बाळूमामाच्या इथं आलं की मामांच्या इथं आलं की मनाला एक शांती मिळते आणि प्रत्येक रविवारी इथं सकाळी 9 वाजता आरती असते मामांची, त्याला लाखो भाविक इथं हजर असतात आणि प्रत्येक पौर्णिमेला इथं महाप्रसाद केला जातो, त्या महाप्रसादाचा लाभ घ्यायला कित्येकजण इथं येतात, मंत्रमुक्त होतात। बाळूमामांपाशी आपले जे काय कारण आहे, जे काय माग जो त्रास असतो काय असतो ते सगळे बाळूमामांपाशी ते व्यक्त करतात आणि त्यातून तो मार्ग निघतो। प्रत्येकाला असं वाटतं की आमच्या पाठीमागं कोणतर आहे, म्हणजे पाठीराखा कोणतर लागतो ना, त्या पद्धतीनं आज कित्येक जणांचा बाळूमामा हा पाठीराखा झाला। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।